लष्कराकडून नाशिकच्या लष्करी छावणीत चित्तथरारक प्रात्यक्षिक। शत्रूला घाम फोडणाऱ्या ठिकाणचा अचूक ठाव घेणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्राच्या प्रात्यक्षिकांनी तोफाच्या बॉम्ब हल्ल्यांनी देवळाली स्कूल ऑफ आर्टिलरीच्या रणांगणावर युद्धभूमीचा थरार पाहावयास मिळाला। 360 अंशांमध्ये 32 किलोमीटर पर्यंत मारा करणाऱ्या अल्ट्रालाइट विझर M777 स्वयंचलित तोफके 9 वज्र तसेच शत्रूंची शस्त्रे शोधून काढणारे भारतातच अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी बनवलेले स्वाती हे रडार लष्करात दाखल करण्यात आले आहे। देशी बनावटीचे अत्याधुनिक वजनाने हलके हेलिकॉप्टर चेतक आणि चिता यांच्या धडकी भरविणाऱ्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची मने जिंकली आहेत। तोफांचे गगनभेदी कांठाळे बसवणारे आवाज, एका पाठोपाठ होणारे स्फोट, लढाऊ हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती याची देही याची डोळा अनुभवला। कुठल्याही प्रसंगी उद्भवलेल्या युद्धप्रसंगी सैन्यांचा पाठींचा कणा बनून स्वतःला सिद्ध करत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी सज्ज असलेला संदेश शत्रू राष्ट्रांना अप्रत्यक्षपणे देण्यात आला। यावेळी अतिविशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल YVK मोहन, आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग सलारिया यांच्यासह सैनिकी अधिकारी तसेच नेपाळसह अन्य मित्र राष्ट्राचे लष्करी अधिकारी उपस्थित होते। भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक।